पाव चटणी हा सोलापुरी स्ट्रीट फूडचा प्रकार आहे, नावाप्रमाणेच भन्नाट आहे, आणि याचे विशेष म्हणजे ना यामध्ये एक चटणी बनवली जाते. ती चटणी एकदम स्पेशल आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. त्याची चव आहे ना ती चटणी, त्यावर तो चिवडा, शेव, कांदा, आहा जबरदस्त लागतं. म्हणजे तेच तेच स्ट्रीट फूड खाऊन कंटाळा आला असेल ना. ही मस्त रेसिपी. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण सोलापूर स्ट्रीट स्टाईल पाव चटणी कशी बनवायची ते बघतो. येस, खूप छान होते ही डिश किंवा रेसिपी, आणि झटपट अशी आहे ही चटणी. तुम्ही थोडी आधी बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता जेव्हा हवी तशी. ही चटणी स्पेशल आहे या रेसिपीमध्ये. सो चटणी बनवण्यासाठी गॅस सुरू करायचा आणि त्यामध्ये घालायचं एक चमचाभर शेंगदाणे. शेंगदाणे आधी हलकेसे भाजून घेऊयात. शेंगदाणे हलकेसे भाजून झालेले आहेत. आता यामध्ये आपण घालतो आहे कारळं एक चमचाभर. येस, हीच स्पेशल चव आहे या चटणीची. त्यानंतर अर्धा चमचा तीळ, डाळवं एक दोन चमचे, आणि हे सगळं मिक्स करून एक दोन मिनिट आपण फक्त फ्राय करून घेणार. मस्त असा खमंग सुवास यायला सुरुवात झालेली आहे. तर गॅस बंद करूयात आणि हे हलकंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हे भाजलेले जिन्नस सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आधी हे असे सुकेच फिरवून याचे पूड करून घेऊयात. आता ही पूड आपली तयार आहे, याची पेस्ट करायची. आधीच पाणी नाही घालायचं, नाहीतर मग ते सगळं मिश्रण एकसारखं वाटलं नाही जात. येस, आता ही पेस्ट बनवून आपली तयार आहे. आता आपण फोडणी करूयात. तव्यामध्ये आता तेल गरम केलेलं आहे. यामध्ये मोहरी घालायची एक पाव चमचा. मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरं एक पाव चमचा, हिंग आणि लसूण. लसूण थोडासा जास्त घालायचा आणि चव छान येते. आणि एखाद मिनिटभर लसूण छान परतून घ्यायचं. लसूण मस्त परतून झाला की यामध्ये हळद पाव चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, किंवा तुम्हाला जितपत ही चटणी तिखट हवी तितकं तिखट तुम्ही वापरू शकता. मिसळून घ्यायचं. आणि आता ही जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे ही पेस्ट यामध्ये घालायची. मस्त थोडंसं पाणी, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणार इतपत. मीठ चवीपुरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस आता यामध्ये घालायचा राहिलेला आहे, तो म्हणजे चिंच गुळाचा कोळ किंवा चिंचेची गोड चटणी. येस, यामुळे या चटणीला मस्त असे चटपटीत चव येते. आता हे मिक्स करायचं आणि छानपैकी एक 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायची ही चटणी. डाळवं आहे, शेंगदाणे आहेत, त्यामुळे तुम्ही बघू शकता लगेच ही छान अशी दाटसर व्हायला सुरुवात होते. आपल्याला थोडीशी सैल करायची, कारण जशी जशी शिजेल तस तसं त्याला दाटसरपणा यायला सुरुवात होते. आणखी थोडंसं पाणी ॲड करायचं. ही चटणी मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे, छान वाफ आली. आता गॅस बंद करायचा आणि टेक्स्चर बघू शकता, कन्सिस्टन्सी परफेक्ट. येस, मंथनचा आत्ता स्कूलचा क्लास होता, तो संपला म्हणून तो 2 मिनिट आलेला आहे. आता ही थोडीशी थंड करून घेऊयात आणि पाव चटणी बनवूयात. चटणी तयार आहे, बाकी सगळी तयारी पण झालेली आहे. आता असेंबल करूयात. तर इथे पाव आहे, माझ्याकडे स्लाईस ब्रेड आहे. या रेसिपीला स्लाईस ब्रेडच वापरतात. हवं तर बरेच ठिकाणी तो डिप करून घेतात चटणीमध्ये, पण मी असं सर्व करते, दिसायला छान दिसतं. आता यावर ही चटणी घालायची, कारण मेन चव या चटणीची आहे, त्यामुळे ही चटणी वापरायला कंजूसी करायची नाही. त्यानंतर यावर नेक्स्ट लेअर जातो, तो हा चिवड्याचा. चिवडा नसेल तुमच्याकडे हा, तर मग फरसाण वापरलं तरी चालेल. बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेलं टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक शेव, क्या बात है। आणि थोडीशी चटणी ड्रिझल करूया त्यावर। वा, आणि आपली ही सोलापूर स्टाईल पाव चटणी बनवून तयार आहे। भन्नाट लागते, वेगळाच प्रकार आहे। मेन म्हणजे या चटणीला चव अप्रतिम आहे, खूप छान लागते। इवन वडापावचा पाव घेऊन त्यामध्ये पण हे असं स्टफ करून खायला खरं तर खूप छान लागेल। चटणी थोडीशी दाटसर ठेवायची, ती चटणी हे सगळे बाकीचे नस आणि खायचे। सो हवं तर ब्रेडच्या खाली पण थोडी चटणी लावू शकता, पण जसं हवं तसं तुम्हाला तुम्ही करू शकता। रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठी नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीवर। तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा। मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव।